पुणे भारताच्या नकाशावरील वेगळेपण जपणार शहर, सांस्कृतिक ऐतिहासिक शैक्षणिक परंपरेची अद्वितीय जडणघडण असलेलं शहर अर्थात पुणा। या झपाट्यानं विकसित होणाऱ्या शहरात महामेट्रोनं आणखी भर घातली। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे पिंपरी चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला। महामेट्रो प्रकल्पाला पुण्याचे पालकमंत्री श्री गिरीश बापट यांनी समर्थपणे साथ देत महामेट्रोच्या कामाला गतिशील बनविण्यास हातभार लावला। महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित यांनी आपल्या सर्व सहकार्यासह पुणे पिंपरी चिंचवड शहरातील पाहणी करून अभ्यासपूर्ण रचना करण्यास सुरुवात केली। रिचवनच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला आणि कामाचा वेग वाढला। जुन्या रस्त्यांवरील झाडांची पुनर्लागवड रिट्रान्सप्लांटेशन हा उपक्रम करून पुणे मेट्रोनं पर्यावरणाचा समतोल राखत मेट्रो पिलर्स कास्टिंग ब्रिज याचं काम वेगानं सुरू केलं। रिजटूच्या कामाचाही असाच दणक्यात शुभारंभ झाला। श्री ब्रिजेश दीक्षित यांनी प्रत्येक कामाच्या टप्प्यावर जातीनं लक्ष देऊन आपल्या सहकार्यांसह जबाबदारीनं हा प्रकल्प पुढे नेण्याचं काम सुरू केलं। रात्रंदिवस महामेट्रो टीम कार्यरत झाली। सामाजिक नाळ घट्ट जोडणारे उपक्रम श्री ब्रिजेश दीक्षित यांनी वेळोवेळी करून जनतेशी संवाद साधला। या प्रवासात पुणे शहर कार्यालयाचं उद्घाटन देखील दिमाखात पार पडलं। दर्जेदार डिझाईन असणारे मेट्रो स्टेशन्स ही शहरातील मेट्रो प्रकल्पाची जमेची बाजू ठरली। संभाजी पार्क, सिव्हिल कोर्ट, नदीपात्र, डेक्कन जिमखाना, स्वारगेट इत्यादी स्टेशनच्या डिझाईनचं सुद्धा दर्जेदार काम सुरू झालं आणि अंडरग्राउंड रेल्वेमध्ये सुद्धा इंच न इंच दर्जेदार प्लॅनिंग सुरू झाली। सोलर सिस्टमचा वापर, CBTC सिग्नल्स, तब्बल 900 लोक प्रवास करतील अशी व्यवस्था असणारी मेट्रो आणि कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधा ज्यामुळे प्रवाशांना ऑटो रिक्षा बसेस किंवा मेट्रो मधून प्रवास करणं सोयीचं होईल। पिंपरी चिंचवड प्रभागातील कामाचा मुख्य भाग ठरलेली वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक पर्यावरणाची जबाबदार भूमिका म्हणजे भव्य झाडांना एका जागेवरून अलगदपणे हळुवारपणे दुसरीकडे पुनररोपण करण्यात आला आणि तब्बल 1600 अधिक झाडांची नव्या रोपांची नवी लागवड वृक्षारोपण करण्यात आलं। मेट्रोच्या प्रत्येक कामाच्या मार्गावर QRT यंत्रणा दक्षतापूर्वक राबविणारी टीम निर्माण करण्यात आली ही देखील पुणे मेट्रो या प्रकल्पाची जमेची बाजू। पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील नागरिकांच्या शंकांना प्रश्नांना निरसन करण्यासाठी मेट्रो सहयोग केंद्र उभारले गेले। त्यामध्ये मेट्रो बाबत अत्यंत सविस्तर आणि चोख अशी माहिती उपलब्ध आहे। शहरातील नागरिकांना प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती देणारा मेट्रो संवाद हा सातत्यानं उपक्रम राबवला जातो आणि त्यामधून जनतेशी सुसंवाद साधून मेट्रो व नागरिक यांच्यामधील अंतर आता कमी होऊन सुसंवाद वाढवण्यास मदत होतीये। नव्या जमान्याच्या डिजिटल प्रणालीचा वापर करून मेट्रो आता लक्षावधी जनतेसमोर पोहोचलाय व त्यांच्याशी मैत्री करण्यात सुद्धा यशस्वी होत आहे। या वर्षभराच्या यशस्वी वाटचालीमध्ये श्री ब्रिजेश दीक्षित व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो यांचं अत्यंत धडाडीचं नेतृत्व
हीच खरतर जमेची बाजू ठरली आहे. पुणे मेट्रोच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व पुणेकर पिंपरी चिंचवडवासियांना शुभेच्छा देताना मेट्रो टीमला सुद्धा पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा.